तर थँक्यू महागुरु हे होते सुमधुर आवाज परमेश माली सरांचं खूप चांगली संगीतून सातत्याने त्यांच्या शुभमुखातून तुम्ही पाहिलीत तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी इथे आम्ही नक्कीच सांगू इथे शो मॅच तुम्हाला पाहायला मिळेल याच्यानंतर बिग बाईट तुमच्या समोर येईल खऱ्या अर्थानं चेंज द गेम वडवली बी आणि जय बजरंग बली गौरसई बी हा संघ तुमच्या समेत पाहायला मिळेल तत्पूर्वी इथे शो मॅच पाहायला मिळेल खूप चांगला झेल होता इथे मिडॉनकडे म्हणजे शो मॅच उसाटणे गावातील हे दोन्ही सर्व खेळाडू असतील सिनियर्स वर्सेस ज्युनियर बघा या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो म्हणजेच तर योगेश दादा मडवी यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलाय प्रथम क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतला होता अनिल ढोपरी सुद्धा एक चाण यष्टी रक्षक आणि सातत्याने रेग्युलर क्रिकेटमध्ये संघ नायक राहिले आहेत ते अजूनपर्यंत आणि नक्कीच चांगला संघ त्यांनी गावदेवी उसटणे संघाला बलाढ्य बनवलं त्यांचा सुपुत्र मैदानावरती ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न होता पायावर चेंडू आहे नक्कीच परंतु टार्ग हिट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे ओव्हर थ्रो त्याच्यामध्ये धावा मिळतील दोन नक्कीच आणि दोन धावेच्या मदतीनं धावसंख्या इथे आपण पाहू शकाल सहा या धावसंख्येवर सामना असेल हा तब्बल चार षटकांचा नक्कीच शो मॅच इथे तुम्ही पाहू शकाल कारण प्रेक्षक देखील अजूनही बिग फाईट अर्थातच वडवली आणि घोरसीच्या मॅचसाठी आतुरतेने वाट पाहत असतील परंतु थोड्याच वेळा ती मॅच देखील तुमच्या समोर येईल परंतु आयोजकांची ही शो मॅच मात्र प्रत्येक सामन्यामध्ये आपला प्रत्येक आयोजनामध्ये पाहायला मिळते ऑन साईडला अलँग द कार्पेट लाँगॉनला इथे फिल्डर येतील थोडीशी खराब फिल्डिंग परंतु एकच धाव मिळेल आणि एक धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती डब्बल सात या धावसंख्येवर बघा एकीकडे आपण पाहू शकाल हे सर्व युवा खेळाडू ज्याला प्रत्येक षटकारासाठी पाच हजार रुपयाचा कॅश प्राईज बॅटिंग फिल्डिंग नंतर जेव्हा चे चेसिंगला येतील बॅटिंगला नक्कीच लेजंड क्रिकेटर त्यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी पाच हजार रुपये म्हणजेच इथे एक लाख कॅश जमा ठेवली आहे खूप चांगला बॉल होता यॉर्कर पद्धतीचा पुन्हा एकदा पायावर आदलणारा चेंडू हलकीशी अपील देखील पंचांकडून झाली पंचांकडे झाली होती परंतु त्या आपिलला मात्र इथे फेटाळून लावलं आणि इथे धावसंख्या अजूनही आपण पाहू शकाल या सात धावा इथे झालेल्या आहेत पहिला षटक मार्गस्थ असताना खूप चांगली गोलंदाजी बघा सध्या रेग्युलर क्रिकेट खेळत आहेत परंतु मैदानात उतरलेत पण किती चांगली गोलंदाजी आतापर्यंतच्या माध्यमातून पाहायला मिळते इथे देखील खूप चांगला चेंडू पहिला पावर षटक इथे समाप्त होईल आणि पहिल्या षटकामध्ये धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतील त्या फक्त आणि फक्त सात बिनगडी पाहत असताना ज्युनियर आहे सन्मान्य रामशेट भोईर साहेब नारिव नारिवली यांचं आगमन झालेलं आहे मनपूर्वक स्वागत नक्कीच महागुरु जो सुभद्र संगीत आपण ऐकला परमदा पर माली यांचा राजदा हे गायलेलं गाणं त्यांच्याबद्दल एकच सांग झालं कितीही पक्ष असो कुठला असो परंतु सातत्याने हा माणूस मात्र स्वप्नात स्वतःच्या जातीसाठी नक्कीच लढणार आणि नक्कीच एकमेव आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्यावेळी वेल होती त्यावेळी नक्कीच त्यांनी लढा दिला आणि असा हा महापुरुषार्थ खऱ्या अर्थानं आज कल्याण डोंबिवलीचे आमदार म्हणून एक आगरी समाजातील एक दमदार नेतृत्व आपण त्यांना पाहू शकाल तर गोलंदाजीमध्ये इथे परिवर्तन तुम्ही पाहू शकाल ओव्हर द विकेटने गोलंदाजासाठी आले स्वतः संगनायक अनिल ठोपरी स्वतःचाच मुलगा आहे या ठिकाणी बॅटिंगसाठी आपण पाहू शकाल अनिकेत त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका होता पापा पाप्पा बेटा बडा नाम करेगा आणि दोघांचं जर आपण मिलून वजन आपण पाहिलात तर नक्कीच खूप स्ट्रॉंग बॉडी लँग्वेजचा आणि अनिकेतनी फिटनेसवर खूप लक्ष दिला आणि सध्या तरी तो मात्र टेनिस क्रिकेटमध्ये आपली सातत्याने चांगली कामगिरी करत असतो बाप वर्सेस बेटा इथे तुम्ही लढत पाहू शकाल ओव्हर द विकेटने अनिल ढोपरी तयार झालेत खूप चांगला फटका आहे इथे लॉंग लेगच्या वरून जाईल आणि पंचांचा इशारा इशारा येईल इथे षटकार ये, लेकिन इतने छक्के मारेंगे घर जाके उपटी पडे पडेगी बड़ी, बडी तर पहिला पाहू शकाल बॅट मधून पुन्हा एकदा स्टंपला कव्हर केलं होतं परंतु इथे बघा छोटा नन्ना परिंदा तुम्ही पाहू शकाल क्षेत्र धावतो खूप चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे दोन धावा देखील कंप्लीट होतील दोन धाव्यांच्या मदतीनं धाव संख्या बाईस चा येईल आणि दोन धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती तब्बल सतरा या धावसंख्येवर सिनियरसाठी खूप मोठी लढत असेल जर आपल्याला धाबा वाजवायचे असतील तर चार षटकांमध्ये मात्र चाळीस धावांच्या आतमध्ये तुम्हाला रोकावे लागेल त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा मैदानात द्याल तर तुमच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी पाच हजार रुपये कॅश प्राईज <laughs> दिलं जाईल पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा बॉल लॉन्ग ऑफ मध्ये इथे फिल्डर आहेत थोडेसे फंबल होत आहेत नक्कीच परंतु दोन धावा घेण्याचा प्रयत्न असेल फलंदाजांचा सहजरित्या इथे दोन धावा कम्प्लीट जेव्हा वयाच्या नुसार तुम्ही क्रिकेट खेळता तर कुठे कुठे नक्कीच तुम्हाला थोडेसे अडथळे येतात परंतु या ठिकाणी बघा तिसरी रन देखील कम्प्लीट होत असताना फोर्टी प्लस म्हणजे एक धाव आरोग्यासाठी इथे आपण पाहू शकाल गोरसई संघ वेळेवर उपस्थित झाला आहे वडवली संघ देखील वेळेवर उपस्थित झाला आहे त्यांचाही मनापासून धन्यवाद नेक्स्ट मॅच तुमच्यासमोर येईल तर पूर्वी मी दोन्ही कॅप्टन्सला विनंती करतो की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे फक्त हा शा, सामना शा, चार षटकांचा असेल आणि दोन्ही संघांना मी विनंती करतो जी मॅच होईल तुमची तर शहा सहा षटकांची असेल त्याच्यामध्ये तुम्हाला पाच गोलंदाज यूज करायचे आहेत याची देखील नोंद घ्या निखिल मात्रेचा आपण विचार केला पडगी संघाचा तर एक या स्पर्धेमध्ये सर्वाधिक एकशे एकतीस धावा ठोकणारा खेळाडू नऊ विकेट त्याच्या नावावर होते म्हणजे एकतर्फा मॅन ऑफ द सिरीज साठी हा खेळाडू होता बाईकच्या रेसमध्ये परंतु आता मात्र प्रेक्षकांना देखील प्रश्न पडला असेल की या आजच्या दिवसातील म्हणजेच मेगा फायनलमध्ये कुठला खेळाडू मॅन ऑफ द सिरीज आपली ही बाईक नक्कीच साकार करेल तर एक धाव कंप्लीट होईल एके धावेरीच्या मदतीने इथे धावसंख्या पोहोचते ती तब्बल एकवीस या धावसंख्येवर खूप चांगला चा खूप चांगला कमबॅक इथे पाहू शकाल खऱ्या अर्थानं अनिल शेट डोपरी यांच्या माध्यमातून षटकार लगावला होता अनिकेतने त्याच्यानंतर त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली फिल्डिंग थोडीशी खराब असल्या कारणानं इथे एक्स्ट्राच धाव मात्र खूप मिळाल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या ज्युनियर उसाटणे संघाला इथे देखील खूप चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक येतील तिथे आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण परंतु इथे चेंडूला अडवण्यामध्ये देखील यशस्वी झालेत तोपर्यंत इथे दोन धावा कंप्लीट होतील आणि अर्थातच इथे धावा काढतोय कशा का, का, तरी कुठून इंजमाम उलक हट उलहक म्हटलं तरी अवघं ठरणार नाही परंतु इथे दोन धावा कंप्लीट होतील दोन धावेच्या मदतीनं षटक क्रमांक दुसरं इथे समाप्त झालाय आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती तब्बल आपण पाहू शकाल तेवीस बिनगडी बाद असताना ज्युनियर उसाटणे संघ म्हणजे समजून जा तुम्ही तुला सातारा नाही जेव्हा सेकंड यांची येईल पाणी घेऊन जायचे मैदानामध्ये तर स्पर्धेकरता बघा इथे शुभेच्छा येत आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये समालोचकांना तो रायगड डिस्ट्रिक्ट असो किंवा ठाणे अशा दोन्ही जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने संयुक्त आपण पाहतो या दोन्ही जिल्ह्यातील समालोचकांना खऱ्या अर्थाने खूप मोठं ज्यांचं योगदान प्राप्त झालेलं आहे ते विश्वनाथ शेठ मस्कर साहेब नारिवली यांच्या वतीने स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत मनपूर्वक आपलं स्वागत आहे नक्कीच नक्कीच आपण पाहू शकाल खऱ्या अर्थानं विश्वनाथ शेठ मस्कर म्हटल्यानंतर शिवसेनेची बुलंद तोप आणि सर्व समालोचकांना खऱ्या अर्थानं एक आधार ज्यांच्या माध्यमातून साध्यांना पाहायला मिळते त्यांचंही मनापासून धन्यवाद काल देखील या स्पर्धेला उपस्थित झाले होते आणि नक्कीच ते देखील इथे मॅच लाईव्ह एन्जॉय करतात त्यांचेही मनापासून धन्यवाद तर ते ओव्हर कम्प्लीट झाली दुसरी धावसंख्या पोहोचली ती तब्बल आपण पाहू शकाल तर नक्कीच फक्त तेवीस दाबा दोन षटकांचा अजूनही खेळ ते शिल्लक असेल तर टॉससाठी आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो बघा चेंज द गेम वडोली संघाचे कॅप्टन टॉससाठी या आणि त्याच्यानंतर जय बजरंगबली बी जय बजरंगबली गोरसई बी संघाचे कॅप्टन आपण देखील टॉससाठी या आत्ताच नुकताच एक अनाऊन्समेंट झाली आठ दिवसानंतर अजून एक भावेश पवार यांचं गाणं आपल्यासमोर पेश करतील ते प्रकाश चौगुले आतापर्यंत भरपूर सॉन्ग्स भावेश पवारच्या नावावर झालेले आहेत आणि नक्कीच तुम्ही पाहू शकाल अजून एक सॉन्ग या ठिकाणी त्यांचा तुम्हाला आठ दिवसानंतर पाहायला पाहायला मिळेल बिग फाईट नक्कीच असेल पवन केने वर्सेस तुम्ही पाहू शकाल हृतिकला सूरज केने वर्सेस पाहू शकाल विशालला आणि त्याच्यानंतर भावेश पवार वर्सेस पाहू शकाल कमलेश उर्फ कावाला अशी फाईट तुमच्या समोर येईल हे दोन्ही महत्भर संघ ठाणे जिल्ह्यातील मान उंचानरा एक भिवंडी परिसरातील संघ तर एक कल्याण डोंबिवली परिसरातील संघ मागची स्पर्धा आपण पाहिलीत वाकलनच्या मैदानावरती तेव्हा उत्साटने माफ करा वडवली बी संघ हारवी झाला होता संघा संघाविरुद्ध परंतु तीच पुनरावृत्ती पाहायला मिळेल का आणि या ठिकाणी गोरसाई संघ काय कम बॅक करेल का अशी चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल तर हितेंद्र साठी प्रत्येक षटकाराला एकवीस हजार जयदास मडवी यांच्या माध्यमातून एक लाख कॅश जयदास पाटील यांच्या माध्यमातून आणि इथे फलंदाज बाद एकवीस हजार वाचवले विश्वनाथ शेटमस्कर यांच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून भली मोठी डेनायूची स्पर्धा तुम्ही पाहिलीत गेल्या वर्षी फोर्टी प्लस संघाने देखील खूप चांगला योगदान प्लॅटफॉर्म पाहायला मिळाला रायगड व्हर्सेस ठाणे फोर्टी प्लस मॅच देखील तुम्ही पाहिलीत आणि काय अफलातून सामना झाला होता आणि काय जबरदस्त बॅटिंग ठाणे संघाच्या एका खेळाडूने तिथे केली होती खूप चांगला क्रिकेट पाहायला मिळाला होता रायगड व्हर्सेस ठाणे एक चांगली फाईट झाली प्रीतम देखील होते बॅट्समन शेवटच्या शेनी दोन षटकार लगावले परंतु सामना रायगड संघाला गमवावा लागला इथे घुटणे टेक तमाशा देख नक्कीच इथे अपील देखील झाली होती आणि इथे बॉडीला बॅलन्स नाही करू शकले फलंदाज डॉट बॉल इथे समाप्त होईल आणि धावसंख्या आतापर्यंत पाहू शकाल तेवीस तेवीस धावा इथे झालेला आतापर्यंत बघा ऑनचा फिल्डर किती आतमध्ये आहे त्याला माहिती आहे शॉर्ट जाईल की नाही परंतु तो खूप आतमध्ये राहिला आहे इथे बॅकफूटवर गेले होते पॉईंटच्या दिशेमध्ये चेंडूला ढकललाय क्षेत्ररक्षक शे, इथे धावतील परंतु एक धाव कम्प्लीट होईल आणि जोपर्यंत अडवतील तोपर्यंत दुसरी धाव देखील अनिकेत मात्र इथे स्ट्राईक सोडायला तयार नाही आहे त्याला माहिती आहे की जास्तीत जास्त चेंडू जेव्हा मला भेटतील तेव्हा नक्कीच मी चांगली फलंदाजी करेल पण ही शो मॅच आहे तर नक्कीच तुम्ही जेव्हा रेग्युलर क्रिकेट खेळता तेव्हा तुम्ही तुमचा नक्कीच हंड्रेड पर्सेंट परफॉर्मन्स द्या इथे पुन्हा एकदा संधी मिळेल बॅट्समन मेघा महेशला आणि गोलंदाजीच्या मार्कवर इथे आहेत आपण पाहू शकाल हनुमान हा देखील चांगला चेंडू पंच देखील विचार करत आहेत वाईट नाही देऊ की देऊ कारण मॅच देताना लं लवकर संपायची असेल कारण पुढच्या मॅचसाठी नक्की प्रेक्षक देखील आतुरतेने वाट पाहत असतील पूर्वी हे दोन्ही संघ एक चांगली लढत तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ही शो मॅच तुम्ही पाहू शकाल इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होता परंतु खराब एस्टिरेक्शन आणि त्याच्या मागे बॅकअप देणारा हा छोटा खेळाडू बघा किती चांगली फिल्डिंग करत असताना मागच्या षटकामध्ये देखील खूप चांगली फिल्डिंग केली होती त्याने इथेही चांगली क्षेत्रक्षण करत असताना बाईसचा इशारा येईल पंजांचा एक धाव कम्प्लीट होईल एका धाबीच्या मैत्री धावसंख्या पोहोचेल ती तब्बल चोवीस या धावसंख्येवर चोवीस माफ करा सव्वीस या धावसंख्येवर स्ट्राईक एंड वर तुम्ही पाहू शकाल पुन्हा एकदा अनिकेत ढोपरीला एक मजबूत एसटी असेल हा फलंदाज चांगला शॉट आहे इथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत परंतु चांगली फिल्डिंग एका एक हाताने इथे जज करत असताना फक्त एक धाव कंप्लीट होईल आणि एक धावेच्या मैद्रीनं धावसंख्या पोहोचते ती बल सत्तावीस या धावसंख्येवर तीन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद असताना सत्तावीस धावा ज्युनियर इलेव्हन उसाटणे क्रिकेट संघ इस गेम मॉडुलू संघाचे कॅप्टन विशाल माफ करा इथे कावा इथे उपस्थित झाले त्यानंतर गोरसई संघाचा कॅप्टनला आम्ही विनंती करतो आपण देखील इथे टॉस साठी यावा नेक, नेक्स्ट मॅच असेल एक चांगली लढत डावसंख्या पोहोचली ती 26 आतापर्यंत तीन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय 27 माफ करा आणि शेवटचा षटक इथे असेल तो गोलंदाजाचा मार करतो मी पाहू शकाल गोलंदाज इथे आलेले आहेत तर नाणेबे केले जाणार आहे रामशेड भोईर साहेबांचा शुभासे नारुली गावचे आदरणीय व्यक्तिमत्व मोहनदादा पाटील नारिवली यांच्या वतीने सुद्धा इथे शुभेच्छा येत आहेत स्वागत आहे तर है। है दे दे का इथे उपस्थित आहे या जे आहे बघा लास्ट कॉल ऑफ गोरसे कॅप्टन तर इथे कॅप्टन देखील उपस्थित आहेत टॉस बॉक्समध्ये आम्ही नक्कीच जाऊ महागुरु एम डी सर यांच्याकडे एक षटक समाप्त झाल्यानंतर तर इथे पारदर्शक अनाउन्समेंट नक्कीच होईल तर बॉलरला इथे प्रत्येक विकेट साठी पाच हजार रुपये जयदास पाटील यांच्या माध्यमातून तर इथे ऑन साइडला खूप चांगला फटका आहे चेंडू जाईल रेषेच्या बाहेर चौकार बघा बिग फाईट ची नाणेपैकी ते केली जाणार फायनल चे पहिले फायनल एका बाजूला आपण पाहतो वडवली विपक्ष गोडसई नाणेपे करतात रामशेठ भोई साहेब रामशेठ भोई साहेबांच्या शुभाचे नाणेपे केली जात आहे स्लोग इलेवन बडवली विपक्ष राज इलेवन गोडसाई बघूया किशोर मुकादम तर एका बाजूला कावा किशोर आपण नाणेपीक तुम्ही जिंकलेले आहे सामना सहा षटकांचा सा असणार आहे नाणेपीक जिंकली प्रथम तर आपण कोणत्या निर्णयाला इथे पसंती देणार क्षेत्र करणार करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे परंतु आता मात्र गोलंदाजांची ते सत्वपरीक्षा असणार आहे कारण सहा षटकांचा जर विचार केला तर कधी कधी कामच्या लवकर गोलंदाजाचा सुद्धा वापर केला जातो तर निश्चित स्वरूपात तुम्हाला गोलंदाजी करते प्रथमतः गोलंदाजीची महत्वाची भूमिका तुमच्या कोणत्या गोलंदाजाची असेल सुरुवातीच्या दोन ओवरमध्ये भावेश आहे सूरज तर निश्चित स्वरूपात प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचा जर विचार केला अतिशय लय मध्ये असणारा फलंदाज एक धाकड फलंदाज म्हणून खऱ्या अर्थाने कमलेश पाटीलकडे बघितलं जातो एकंदरीत या संघाबद्दल तुमच्या सोबत अनेक वेळा लढती झालेल्या आहेत या संघाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल वडोलेबी संघ तर चांगलाच आहे आणि त्यांना आम्हाला दोन तीन वेळा हरवलेलं पण आहे आणि आम्ही असा चांगला खेळ करून आम्ही त्यांना हरवण्याचा प्रयत्न करू तर काही लढत अतिशय रंगातदार आणि आरतीतडीची लढत होणार हो नक्कीच तर खूप खूप शुभेच्छा कमलेश तुम्हाला फलंदाजी करायची आहे सामना सहा षटकांचा असेल प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गोडसाई क्रिकेट संघाची सुद्धा ताकद आहे फलंदाजी तुमची ताकद आहे फलंदाजी तर सहा षटकांमध्ये किती धावा बनवण्याचा माणस असेल करण्याचा प्रयत्न कर। कमलेश कमले पहिल्या लागोपाडच्या दोन सामन्यांमध्ये तू सामना विराचा देऊन तुला सन्मानित केलं गेलं ऑलराऊंडर परफॉर्मन्स केलं का या सामन्यामध्ये सुद्धा तुझ्याकडून तशाच प्रकारची तुला स्वतःला अपेक्षा असणार आहे नक्कीच माझा शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करीन आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करेन सामना आम्ही म्हटलेलं आहे फायनल से पहिले फायनल काय याबद्दल काय सांगू शकाल आपण नक्कीच कारण का मोठ्या पॉलचे दोन्ही संघ आहेत आणि सामना प्रेक्षकांना बघायला मजा येईल चल खूप खूप शुभेच्छा दोन्ही क्रिकेट संघाला तत्पूर्वी बोलणार तर नक्कीच एकोणपन्नास धावा इथे स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल शेवटचा बॉल पहिल्या इनिंग्समधला दोन षटकार दोन चौकार आतापर्यंत या ओव्हर्समध्ये अनिकेतच्या बॅटिंग मधून पाहिलं इथे देखील फटका चांगला आहे हा एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे पन्नास धावा कम्प्लीट होत असताना त्रेपन्न धावा स्कोर कार्डवर आणि चोपन्न धाबेंचा इथे पाठलाग करावा लागेल तो नेक्स्ट इनिंग मध्ये आणि नेक्स्ट इनिंग मध्ये तुम्ही जर पाहाल तर औसाटने इलेव्हन सिनियर्स खेळाडूंना अर्थातच लेजेंडरी खेळाडूंना प्रत्येक षटकारासाठी तुम्हाला पाच सात हजार रुपयाचा कॅश प्राईस पाहायला मिळेल तर बोलूया नेक्स्ट इनिंग सागर मांडवकर यांच्याकडे तोपर्यंत ऐका डी जे जी एक नितीन जी सुमधूर संगीत तर स्वर्गीय रामचंद्र मडवी यांचे खऱ्या अर्थाने यांच्या तालीममध्ये तयार झालेले एक ठाणे ग्रामीणमधले अतिशय सुप्रसिद्ध मल्ले सुप्रसिद्ध पैलवान चैनू जाधव साहेब यांच्याकडून या स्पर्धेला खऱ्या अर्थाने शुभेच्छा आलेल्या आहेत कारण त्यांनी या स्पर्धेचा उल्लेख निश्चित स्वरूपात केलेला आहे रायगड ठाणे ग्रामीण भागातली सर्वाधिक अविस्मरणीय क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने आपल्या भेटीसाठी आलेले आहे आणि स्पर्धा आम्ही पाहतो सन्मान्य स्वर्गीय रामचंद्र मडवी यांचे मोठे बंधू सुरेश मडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याचबरोबर उसाडणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय योगेदादादा मडवी हितेंद्र मडवी यांच्या संकल्पनेतून तयार झालेली गावदेवी माता क्रिकेट संघ उसाडणे आयोजित स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने आजचा अंतिम दिवस अंतिम दिवसाचा शो क्रिकेट सामना आपण पाहतो आणि हुसडने गावाचा जर विचार केला तर संप याच गावचे सुपुत्र स्वर्गीय रामचंद्र मडवी साहेबांनी या संपूर्ण अंबरनाथ तालुक्याला राजकीय क्षेत्र असेल एकेकाली अंबरनाथ तालुक्याचे शिवसेनेचे उप तालुका प्रमुख हे नेतृत्व त्यांनी ही धुरा यशस्वीरित्या सांभाळली त्याच्यानंतर या संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे शाबीरभाई शेख स्वर्गीय शाबीरभाई शेख कामगार मंत्री असताना अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण एक शहाऐंशी गावामध्ये त्यांनी व्यायामशाला उभारण्याचं एक काम चांगलं सुसज्ज काम केलं परंतु त्यांची अभिस्मरणी आठवण म्हणून अर्थाने जाईल शिवाजी पाटील साहेब आपण यावं सरपंच गावचे प्रथम नागरिक आहेत सरपंच साहेब यावं आपल्या शोभा असते शांततेचे प्रतीक शिवाजी पाटील नारे सन्मान्य नारायण गावचे पाटील साहेबांचा इथे स्वागत केलं जाईल खऱ्या अर्थाने शांततेचे प्रतीक सामना सुरू करायचा पंचाने विनंती करतोय मॅच चालू करा आपण तर मागचा सामना जिंकला संघ होता सोमनाथ आम्हाला माहिती देत असताना तळोज मजकूर संघ बघा आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणं बाकी आहे आणि दोन खेळाडूंची निवड केल्या चांगली स्कोरिंग चांगलं योगदान दिलं अनुज मडवी आणि कुणाल पाटील दोघांना मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल आपण याची नोंद घ्या मॅच कडे वळतोय सामना सुरू झालाय शो मॅच चा इंटरेस्टिंग मॅच आनंद घेत असताना दोन्ही संघ बॅटच्या मधोमध पहिलाच फटका हा जरूर सीमा पार षटकार शो मॅच चा सामना यंग स्टार विरुद्ध सिनियर स्टार आणि विनिंग टीमला प्राइस सुद्धा आहे जो संघ विजय होणार त्याला अकरा हजार एकशे अकरा रुपये मिळणार आहेत अनिलजी ढोपरी साहेब आहेत खूप चांगलं क्रिकेटचा अनुभव तगडा अनुभव आहे क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारं व्यक्तिमत्व यांना आपण मैदानावर पाहतोय गोलंदाज सर पुढचा चेंडू आदळलेला चेंडू ऑन साईडला खेळून काढला शेतरक्षक तैनात आणि हा जेल सोडलाय त्याचं नाव आहे निकनेम आमच्यापर्यंत येतोय ही संधी होती झेल घेण्याची निकनेम आम्ही घेणार नाही कारण काही ना राग येतो मग काही नाराज होतात बऱ्याच जणांच्या नजरा असतात ऐकत असतात तर एंटरटेनमेंट लाईव्ह मार्फत आम्ही नाव घेतलं असतं मात्र सोशल मीडिया एवढी फास्ट आहे तेवढंच लाईन क्रॉप करणार आणि मग संध्याकाळी त्यांना चिडवणार असं सुद्धा होत असतं मग शक्यतो आम्ही टाळत असतो फिफ्टी फोर रस्ट विन चोपन्न धावांचा पाठलाग करायचं आहे यंग स्टार विरुद्ध सिनियर स्टार अशामध्ये फा सामना सुरू आहे अनिलजी ढोपरी साहेबांना आपण पाहतोय क्रिकेट खेळायचा आनंद घेत असताना आणि सिनियर स स्टार संघ इथे पाठलाग करतोय गोलंदाजचा यार रिवा सटेम क्षेत्रक्षकता येईना दे अंतर वर्तुळामध्ये गलीच्या क्षेत्रामध्ये बीस फील्ड इंटरटेनमेंट असणारे जरूर असणारे यंगस्टार विरुद्ध सिनियर स्टार असा सामना सुरू आहे भव्य दिव्य आयोजनामध्ये सातत्याने आपण पाहत असतो खूप मेहनत आयोजकाने घेतली आणि त्यांची इच्छा असते का आपल्याला शो मॅचचा सामना खेळायचा आणि त्याचा आनंद घेत असताना मेन स्टेजवर आपण पाहतो ही भव्य दिव्य ट्रॉफीचे मानकरी कोण असणार मॅन ऑफ द सिरीज बाईक कोणाला मिळणार स्पोर्ट्स सायकल कुणाला मिळणार बेस्ट बॅट्समन बॉलर कोण असणार ते खेळाडू पूल काढण्याचा प्रयत्न अनिलजी ठोपरी साहेब बघा किती गुणवत्ता आहे त्यांच्याकडे कौशल्य मी चौफेर खेळू शकतो फटकेबाजीच आपल्याला बरंचसं काही सांगून जातं शांत बसत नाही जिथे खेळायची संधी मिळेल मग कशा पद्धतीनं आपल्याला खेळायचं याचं उत्तम उदाहरण देत असताना अनिलजी ठोपरी साहेब समीर इलाल एक षटकाराच्या मदतीनं चांगलं खेळ त्यांचा पाहतो आपण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अंपायर सिग्नल पंचांचा इथे इशारा आलाय षटक समाप्त फिफ्टी फोर रन्स टू विन चोपन्न धावांचा पाठलाग करायचा शो मॅचचा सामना आजच्या फायनलमध्ये स्टार विरुद्ध सिनियर स्टार विनिंग टीमला मिळणार आहेत अकरा हजार एकशे अकरा रुपये खूप मोठी रक्कम या नक्कीच सोमनाथ ही प्राइज प्राईज मिळवल्यानंतर सर्वांना संध्याकाळ आणि रात्र जरूर आठवणार आहेत एंटरटेनमेंट जरूर करतील तर अनेक स्टॉलधारक सुद्धा आहेत त्यांचा सुद्धा आपण आभार मानूया प्रेक्षकांचा आभार मानूया सोमनाथ पाटील यांचे जवळचे मित्र हे उत्तर बिहारी बांधव जिथे संधी मिळतील तिथे त्यांचा व्यवसाय करत असतात भुईमुगाच्या शेंगा विकणं मके विकणं सोमनाथ पाटील वाजे यांचे मित्र परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित असतो सोमनाथ या वर्षी सुद्धा हिवाळ्याचा हंगाम सुरू झालाय कोरोनाची फिराकत होती तर उसटणे गावचे ग्रामपंचायतीचे कर्मचारी इथे भगवान पाटील यांचं आगमन झालेलं आहे स्वागत आहे आपलं तर दिलीपजी पाटील साहेब यांच्याकडून फलंदाजी करणारा संघ आहे बघा सिनियर स्टार संघ दिलीपजी पाटील साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी पाच हजार रुपये ही देताय छप्पर फाडके ही बक्षिसांची लय एकूण दावा दाफलकावर नऊ टार्गेट फिफ्टी फोर षटकाराच्या प्रयत्नामध्ये सिनियर स्टार बघा अंपायर पंच पंचसुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना एंटरटेनमेंट इंटरेस्टिंग मॅच सुद्धा म्हणूया आपण या संघाला एन्जॉय करत असताना संपूर्ण आयोजकांचे खेळाडू वर्ग पाहुणे वर्ग व्यासपीठावर दर्दी प्रेक्षक वर्ग मैदानावर गोलंदाज तयार अनुज पुढचा चेंडू हा चंडू, पॅटच्या मधो मधो गोवा सिक्स रन फाय थाउजंड पाच हजार माहिती सुद्धा मिळाली आता बक्षीस जमा जमा झालं पाहिजे नक्की जमा होणार आहे दिलीपजी पाटील साहेब यांच्याकडून षटकारासाठी हे बंपर प्राइज एकूण धावा पंधरा आहेत पंधरा मध्ये एकोणचाळीस करायचे आहेत अनिलजी ढोपरी साहेब आहेत समीर इलाल सामन्या संपल्यानंतर प्राईज मिळणार आहे टेन्शन घेऊ नका माहिती सुद्धा मिळते आणि फलंदाज आपण इथे पाहतोय समीर इलाल आणि अनिलजी ढोपरी साहेब यांचा काय मेसेज पोचवायचा असेल ते सांगा आम्हाला तर सागर इथे दोन हजार रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे बघा छोट मल्ले आपले आयोजक आहेत तन्मय मडवी यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक असणार आहे तर पारितोषिक इथे जमा केलाय प्रत्येक षटकारासाठी दिलीपजी पाटील साहेब यांच्याकडून पाच हजार रुपया सामना जिंकणं सुद्धा खूप महत्वाचा असणार आहे कॅश इथे जमा झाले आमच्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे चोपन्न धामांचा पाठलाग करायचा हातचंडू कव्हर कडे खेळून काढलाय फलंदाज फलंदाजबाद दिलीप मड़वी। मड़वी। दिलीप मडवी दिलीप शेठ मडवी सॉरी माफी मागतो थोडासा इथे माहिती आमच्यापर्यंत पोहोचली दिलीप शेठ मडवी साहेब आहेत महागुरू हे पारितोषिक खूप मोठं आहे काय म्हणाल ते स्वतः उपस्थित सुद्धा आहेत तर निश्चित स्वरूपात ही स्पर्धेचे सुद्धा ते स्वतः आयोजक आहेत ही स्पर्धा यशस्वी होण्याकरता सन्मान्य सुरेश शेठ मडवी यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने या स्पर्धेकडे पूर्णतः त्यांनी फोकस केलेला आहे आणि खेळाडूंचं मलमल वाढवण्याकरिता दिलीप शेटनी पहिल्या दिवशी सुद्धा खूप काही बक्षिसांची बरसात केली होती आणि या सामन्यामध्ये सुद्धा दिलीप शेठ मडवी साहेबांकडून अशाच प्रकारची बरसात होताना आपण पाहतो तर दिलीप शेठ मडवी साहेबांचं आभार मानावं तेवढं कमी आहे षटकारासाठी पाच हजाराचं हे बंपर प्राइस आमचे मित्र ओमकारकडे कॅश इथे जमा आहे पूर्ण बघा ही संधी सोडायची नाही ओमकार एक षटकार पाच हजार मिळून देईल गोलंदाज सार अनिल ठोपरी साहेब यांना आपण पाहतोय चोपन्न धावांचा पाठलाग आहे तेरा पॉईंट पंचवीस सरासरी एकूण धावसंख्या अठरा अठरा धावा संघाच्या पहिल्या षटकामध्ये नऊ चोपन्न धावांचा पाठलाग करायचा सामना चार षटकांचा आहे दोन षटकार आतापर्यंत ठोकलेत दहा हजार रुपये ते जमा झालेत एक षटकारासाठी सन्मानिय व्यक्तिमत्व एक दानशूर व्यक्तिमत्व अंपायर्स ओव्हर कम्प्लीट वेट वेट ओके तर विद्यमान सरपंच शिवाजी दादा पाटील साहेबांच्या वतीने योगेश आपल्यासाठी षटकार ऍट्रिकसाठी पाच हजार रुपयाचा पारितोषिक असणार आहे रिवर्स अटेम्प्ट केलाय आणि हा बाउंस अगदी सीमारेषी लगत नंदनी चौकार प्रदीप पाटील आणि कल्पेश वागडे यांच्याकडनं सुद्धा योग्य दादा आपल्यासाठी पाच हजार रुपयाचा पारदोषिक असणार आहे तर अक्षय पाटील तलोजा मजकूर यांचा संघ सुपर मध्ये दाखल झालेला आहे स्वागत आणि योग्य दादांच्याबद्दल सागर इतर इन्फॉर्मेशन मिळतो आपले रंजित आम्हाला इन्फॉर्मेशन देतात की खऱ्या अर्थान महाराष्ट्र केसरी जी स्पर्धा खऱ्या अर्थाने ते केसरी महाराष्ट्र केसरी विजेतेसुद्धा सुद्धा आहेत कुमार गटाचे महाराष्ट्रामध्ये द्वितीय दोन हजार नऊमध्ये एक द्वितीय द्वितीय क्रमांकाचं मान म्हणून सुद्धा खऱ्या अर्थाने त्यांनी संपादित केलेलं आहे तर एकूण धावा धावफंकावर बावीस आहेत तेरा पॉइंट आहे ची सरासरी टार्गेट है, तर गोलंदाज झालाय बारक्या निकनेम आम्ही का म्हणत नाही आम्हाला माहिती मिळते कदाचित काही ना राग येतो बारक्या गोलंदाज तयार स्लोर वन चेंडू पॅकफुटला जाऊन खेळण्याचा जा प्रयत्न योगेशी मडवी साहेब आहेत जे सुद्धा मुख्य आयोजक आहेत महागुरु बघा मुख्य आयोजक अनिलजी ढोपरी साहेब आहेत योगेशी मडवी साहेब आहेत आणि दीपकजी मडवी साहेब यांच्याकडून तब्बल पाच हजार रुपयाचं बंपर प्राईज आहे एकूण धावा दाफलकावर तेवीस सत्तावन्न चोपन्न धावांचं लक्ष आणि अकरा चेंडू एकतीस धावेची गरज अंपायर सिग्नल व्हाईट बॉल अवंतर धावेने संघ पुढे सरकेल येणारे अकरा चेंडू आणि तीस धावा करायचे प्रेक्षणीय सामना आहे आणि ही शो मॅच आपण पाहतोय तर यानंतर बिग फायट होणार आहे ग्रामीणचे बलाढ्य संघ एकमेकांसमोर युद्ध रंगेल दोन दो दोन युद्ध दोन संघ आमने सामने अकरा छंडू तीस हा छंडू जरूर आपण पाहतो सी मारेशी लगत पंचांचा इशारा येईल चार धावा सागर आपण इथे पाहतो का अनिल ढोपरी यांच्या यांनी जो चौकार तटवला पण अनिल जर विचार केला उसाने क्रिकेट संघाला नेहमी गती आणि दिशा देण्याचं काम अनिल ढोपरीच्या माध्यमातून झालेलं आहे क्रिकेट खेळाचा आनंद मनमुराद आनंद कसा घ्यायचा हे यंग स्टार आणि सिनियर स्टार महागुरु सामना सुद्धा तेवढा मजा येणार आहे चोपन्न धावांचं लक्ष सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर आहे आणि आता आठ चेंडू पंचवीस आठ चेंडू आणि पंचवीस धाम्याची गरज योगेश मडवी साहेब आहेत आणि अनिलजी ढोपरी साहेब ऑन क्षेत्राकडे खेळून काढले क्षेत्रक्षेत सिंगल डबल काही होणार नाही कदाचित यंग स्टार संघ सिनियर स्टारना पराभूत करणार का अकरा हजार एकशे अकरा रुपयाच हे प्राइज कुणाला मिळणार अनिलजी ढोपरी साहेब सात चेंडू चोवीस बॅटच्या मधोमध हा फटका ओ थोडी पावर कमी पडते अनिलजी ढोपरी साहेब तब्बल दहा हजार कमवण्याची संधी आपल्याला होती मात्र विजय मिळून द्यायचे आणि हा चौकार डीप स्क्वेअर लेकला करायचं येणारे सहा चेंडू आणि वीस धावा वातावरण आता गरम झालंय सिनियर स्टार संघ इथे योगेश मडवी साहेब सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेतले अनिलजी ढोपरी साहेब यांच्याकडे आहे महागुरु दोन्ही आपण पाहतो स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि सामना जिंकणं का यंग स्टार ना पाणी पाजणार का आपला वर्चस्व दबदबा निर्माण करणार का सहा चेंडू आणि वीस धावा कुणाच्या बाजूला सामना झुंकेल यंग स्टार का सिनियर स्टार सहा चेंडू वीस षटकारासाठी सन्मानिय दीपक शेट मडवी साहेब यांच्याकडून पाच हजार रुपया मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न योगेशी मडवी साहेब यांच्याकडून स्टार न उभा केलेला चोपन्न धावसंख्येचा पाठलाग करायच्या तेरा पॉईंट पंचवीस ची सरासरी कायम ठेवायची होती मात्र गोलंदाजांची गुंडगिरी या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण केलं आणि समोरच्या संघाला थांबून ठेवला अनिलची ढोपरी साहेब सलामीला आलेत अजूनही विषयाच्या आशा पल्लवीत झाल्यात पाच चेंडू एकोणीस स्लोर वन चेंडू स्टिक करून खूप हा बाहेर गेला मेन अंपायर सिग्नल करतील हा अवांतर चेंडू आता पाच चेंडू अठरा धावा गुरु काय वाटतं कुणाचं पार्ट जड असेल समोर क्रिकेटचा तगडा अनुभव आणि यंग स्टारची सेना आहे पाच चेंडू अठरा धावेची गरज बॅटच्या मधोमध फ्लाईट स्ट्रोक डीप स्क्वेअर लेगला हा चौकार मात्र षटकारांची नितांत गरज आहे येणारे चार चेंडू आणि गरज असेल चौदा दावेची गरज ना, हे खूप गरजेचं आहे चार चेंडू चौदा दावा स्टेडिट आणि अखेर फलंदाजबाद अनिलजी ढोपरी साहेब यांच्या खेळीचा अंत अजूनही सामना गेला नाहीये सिनियर स्टार विरुद्ध स्टार अकरा हजार एकशे अकरा रुपये कुणाला मिळणार ही थोडी मेजवानी आजच्या संध्याकाळी असणाऱ्या या भव्य दिव्य आयोजनामध्ये तमाम प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा स्वागत करूया मॅन ऑफ द सिरीजला ला बाईक या स्पर्धेमध्ये फर्स्ट प्राइज दिवसालगपदी होणारी स्पर्धा एक लाख एकशे एक, एक लाखाची स्पर्धा आहे तब्बल आणि उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजांना स्पोर्ट्स सायकल सुद्धा आहे आज कुणाचा दिवस असणार पायचं हा सामना मात्र कोण जिंकणार शो मॅच आता यंग स्टार कुठेतरी वडसड होत चाललेत चेंडू आणि धावांचं अंतर दोन चेंडू आणि तेरा धाव्यांची गरज महागुरु आता यंग स्टारचा पगडा थोडासा भारी वाटला निश्चित स्वरूपात आपल्या मताशी मी सहमत आहे कारण हितेंद्र ज्यावेळी त्याला प्रतिक्रिया आपण विचारलेली होती की या सामन्यामध्ये निश्चित त्यांनी सांगितले होते की सामन्यामध्ये आमची मजबूत पकड शेवटपर्यंत असणार